Rocket Homes, fully furnished hotel suite studio apartments near Mopa Airport starting from 32.56 lakhs. Get assured rental up to rupees 10,000. Terms and conditions applied. एक रोजगाराचे नवे अवसर आमकां प्रदान करपा खातीर डॉक्टर प्रमोद सावंताचे हे भारतीय जनता पार्टीचे सरकार आपले दिल्ल्या वचनाच्या अनुसार आयज पयलेच फावटी ह्या मंत्रिमंडळातले अनेक जाले आसतले, पण एका बरोबर येदी व्हडली मेगा भरती आसा ती आयज तुमकां आयज हो अवसर प्राप्त जाता. म्हणूनच हांव गोंय सरकाराचे एक मंत्रिमंडळाचो एक सदस्य म्हणून गोंयच्या सरकाराचे हांव अभिनंदन करता, आणि चड करून डॉक्टर प्रमोद सावंत मुख्यमंत्री हांचे अभिनंदन करता. कारण नवे बरे एक येवजण घेऊन गोंयांत भितर नवे नवे कार्यावळी, नवे नवे योजना आणि नवे नवे अवसर रोजगाराच्या संबंधीन असतले, सेल्फ एम्प्लॉयमेंटा खातीर असतले, शेतकी खात्यां भितर असतले किंवा इतर खात्यांनी असतले, नवे नवे युनिव्हर्सिटीज, नवे नवे शिक्षणाची धोरणां, अशा अनेक योजनांनी संपन्न करपा खातीर, समृद्ध करपा खातीर गोंयाक भितर आनीक भारताक च्या नरेंद्र मोदीचे एक संकल्पना नया भारत, या नया भारत करपा खातीर आपल्या प्रदेशातल्यान एक नया एक दोन पोस्टा खातीर हजार कर्मचाऱ्यांचे जो इंटरव्यू आसतलो किंवा बाकीचे रिटर्न टेस्ट आसतले हाका फाटो दिवन एकाच बरोबर एक फावटी एडवर्टायजमेंट करून परत एक फावटी कोणाचो वशिलो नासतना, कोणाचे काय कसलेच पैशांचो व्यवहार नासतना गोमंतकीय युवकांक स्वतःच्या कॅपेबिलिटीचेर, स्वतःच्या इंटेलिजन्साचेर, स्वतःच्या कॅलिबराचेर आणि स्वतःच्या योग्यतेचेर आणि स्वतःच्या पोटेन्शियलाचेर नोकरी मेळपाक जाय वो हावेस धरून डॉक्टर प्रमोद सावंतान ही येवजण मुखार काढलेली आसा. म्हणूनच हांव परत एक फावटी डॉक्टर प्रमोद सावंताचे एक क्रांतिकार पाऊल आसा. बाकीच्या स्टेटींनी एखादे घेतले पण गोंयांत परत एक फावटी प्रमोद सावंतान हे घडून हाडिल्ले आसा. म्हणूनच आयजही कोणी जर पैशांची मागणी करता जर जायत जाल्यार तुम्ही एक साधी कंप्लेन आम्ही हांगा दवरात. हांगाय भायर एक काउंटर आसतलो. एखाद्या वेळ नोकरीच्या संदर्भा भितर अनेक तरेच्यो अफवा येतात. कोण तरी कोणाचो लागेबंदी आसतलो, कोण म्हणतलो की सुभाष प्रदेसाय, कोण म्हणतलो सुभाष शिरोडकराक, कोण म्हणतलो बाबुशाक, हे केन्ना चलचे ना असो स्पष्ट निर्देश आणि असो स्पष्ट आदेश आमच्या मुख्यमंत्री हांणी दिल्लो आसा. म्हणूनच तुमकां हे काम करता आसतना आयज एक नितळ फोर्स मेळचो, एक बरे ऍडमिनिस्ट्रेशन मेळचे आणि ऍडमिनिस्ट्रेशना भितर येवपी आमचे जे युवा भरती आसा, कामगार आसा, कर्मचारी आसा, ऑफिसर्स आसा, तांकां स्वतःच्या पोटेन्शियलाचेर, हिंमतीचेर आणि एक बरे स्वच्छ क्लीन अशे आमकां ऍडमिनिस्ट्रेशन जाय हो आवेस धरून केल्ले आसा. जे गोंयचे तरणाटे वावुरता तातूंतले साधारणशे 1,250 भुरग्यांक सर सहभागी जाल्ले आसात, ज्यांका आज नियुक्तीपत्र मेळटले. हांव अशें म्हणन की हो सोनियाचो दिवस तुमच्या सगळ्यां खातीर, न्ही फक्त तुमच्या खातीरच पण तुमच्या कुटुंबियां खातीरय बीन. आणि हाका पूर्णता कारणीभूत कोण जर जायत जाल्यार आमचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी, ज्यांनी तुमकां आमकां सगळ्यांक उलो घातलो की आत्मनिर्भर भारत, आणि ह्या संकल्पनेतल्यान, ह्या तत्वातल्यान, ह्या ब्रीदवाक्यातल्यान नरेंद्र मोदी जे आसात पयनी फाटले 8 वर्सांक आमी लक्षात घेऊपा जाय अविरतपणान काम करतात. ह्या पदाचे स्थानपण झाल्या नंतर त्यांनी फाटल्या 8 वर्सांत एक दीस सुटा सुटयेचो विचार करू ना. आणि म्हणूनच हे काही त्यांच्या जीवनातले क्षण जे आसात, त्यांच्या जीवनातले काही प्रॅक्टिसेस असतात, ते म्हाका दिसता तमाम आमी भारतीयांनी आत्मसात करपाक जाय. तांच्याच पावलाचेर पाऊल दवरून आमचे मुख्यमंत्री जे आसात पयनी हाणी बीन आत्मनिर्भर भारत आणि ताका आमकां गोंयकारांक सामके सरळपणान कळचे अशें म्हणून स्वयंपूर्ण गोवा, आमकां भावनेन लागी व्हरचे ह्या ह्या संकल्पने कडेन आणि म्हणून स्वयंपूर्ण गोवा अशें ल्हानशें नामाभिधान दिले. आणि फाटल्या 3 ते 4 वर्सांक, 4 वर्सां तर थोड्या दिसांनी पूर्ण जातली, तेय बी तशाच पद्धतीन आक्रमण करतात. आणि म्हणून आयच्या ह्या सोहळ्याच्या निमित्तान
म्हजी एक विनंती जे तरुण भुरगे आसात, जशा तुमकां 1250 भुरग्यांक ऑर्डर्स मेळिल्ले आसात किंवा नियुक्तीपत्र मेळटले आतां, तशा प्रकारे जवळ जवळ लाखभर भुरगीं तरी आसतले बेकार नात त्या, ते खंय तरी वेर्णा मडगांवच्या शहरांत, पणजेच्या शहरांत, म्हापशेच्या शहरांत किंवा कुणेच्या इंडस्ट्रीस्ट्रीन किंवा बेतोळीच्या इंडस्ट्रीस्ट्रीन काम करतात किंवा खोर्लेच्या इंडस्ट्रीत काम करता आसतले, 10,000, 15,000, 20,000 एखादी तांकां पगार मेळटा आसतलो, पूण आमच्या गोमंतकाचें एक विकनेस आसा आनी तें म्हटल्यार आमकां प्रत्येकाक प्रत्येकाक घरांत 3 भुरगे आसल्यार 3 भुरग्यांक, घरांत 2 भुरगे आसल्यार 2 भुरग्यांक, प्रत्येकाक सरकारी नोकरेचें खूब मोठें सामकें आमकां कितें म्हणटा तशें आवड, ह्यो अभिलाशा आमकां मेळची अशें म्हणून, आनी म्हणूनच सगळ्यांक शक्यच ना हें, 1,00,000, 2,00,000, 3,00,000 लोकांक नोकरी मेळटली शक्य ना, पूण गोमंतक जो आसा पळय न्ही, हें पयलें राज्य आसा ज्या राज्यांत आज सादारणशे 25 लोकां फाटल्यान एक सरकारी नोकर आसा, आनी त्या मुळे म्हाका एक विनंती करीन दिसता आनी सुचोवणी करीन दिसता त्या आमच्या सगळ्या तरणाऱ्या भावांक की तुमच्या आमी सगळ्यांची जबाबदारी जावन आसतली, आनी ती म्हटल्यार कितें, हे नियुक्तीपत्र मेळ्ळ नंतर तुमी ज्या स्थानाचेर तुमकां अधिकार मेळटलो तो एखादी MTS आसूये, एखादी क्लार्क आसूये, एखादी सुपरवायजर आसूये, त्या जाग्या वयल्यान कशा प्रकारची सेवा, सुंदर सेवा जी आसा पळय न्ही, ही सेवा आमच्या जनतेक जी आसा, आमच्या लोकांक जी आसा पळय न्ही, ती आमी दिवंक शकतात अशें म्हणून. आज आमी गोंय सरकारच्या वतीन जवळपास गोवा पुलीस डिपार्टमेंटाचे 900 डायरेक्टर ऑफ फायर एमर्जन्सी 189, डायरेक्टर ऑफ एग्रीकल्चर 59, डायरेक्टर ऑफ प्लॅनिंग अँड स्टॅटिस्टिक्स रेव्होल्युशन 54, रिव्हर अँड नेव्हिगेशन 11, अशी विविध खात्यांची मिळून 1,250 आमी नियुक्ती पत्रां दिवपाची आसा. आमचे सरकार हे ट्रान्सपरंट आनी लोकाभिमुख सरकार आसा. बाब सुभाष शिरोडकर आनी सुभाष फळदेसाय हांच्यानी उलयता आसतना मुद्दामून सांगले की जर आजुनूय बी काही लोक म्हणजे अपप्रचार करपाचो आनी काही लोक गैरफायदो घेवपाचो प्रयत्न करतात, हांव तुमकां नोकरी लायता, म्हाका पयशे दी म्हणून अशें जे नाहक बदनाम लाचार लोक जे भोंवतात तांकां अरेस्ट करपाची गरज आसा. आनी म्हाजें तर स्पश्ट मत आसा, गोंयांतल्या कोणाय कडेन तूं जर अशा पद्दतीन आयलो जाल्यार ताजी कंप्लेन डायरेक्टली पुलीस डिपार्टमेंटान दिवची, डायरेक्टली मंत्री किंवा आमदारा कडेन दिवची. आमचें सरकार खंयचेच बाबतींत म्हणजे म्हणल्यार मागीर नये खावंगा नये खाणे दिवंगा ह्या सरकाराचे ऑनरेबल प्रायम मिनिस्टर हांच्यानी संकल्प केला पुराय देशांत 10,00,000 नोकऱ्यो दिवपाच्यो. गोंयचे तरणाटे ज्यांच्या खातीर 10,00,000 नोकऱ्यो उपलब्ध करून दिवपा खातीर फाटले 3 ते 4 महिने विविध राज्यांतल्यान केंद्र सरकार, राज्य सरकार हाज्या कडल्यान 10,00,000 नोकऱ्यो दिवपा खातीर ऑनरेबल प्रायम मिनिस्टर प्रयत्न करता आनी पुराय म्हणजे कालूच जाल्ल्या जवळपास एखादो जॉब फेअर हातूंतल्यान गोंयांतूय बी 64 जॉब केंद्र सरकारांतल्या भुरग्यांक, केंद्र सरकारान गोंयांतल्या भुरग्यांक मेळ्ळा, तातूंत एक भाग म्हणून आज आमी जॉब मेला ऑर्गनायज केला. तितूंतल्यान म्हणजे जशें सुभाष भाऊन सांगले, गोंयच्या पुराय इतिहासांत पयले फावटी अशा पद्दतीन सगळ्या जाणांक एकत्र रित्या आपयता आनी पुराय गोंयांतल्या भुरग्यांक जवळपास 1,250 भुरग्यांक आमी जॉब लॅटर दिता. त्या 7 महिन्यांक जर आमी रिक्रुटमेंट पळयली जाल्यार ही 1,250 आनी हेच्या व्यतिरिक्त 400 ते 500 भुरग्यांक डायरेक्ट गव्हर्मेंटान नोकऱ्यो विविध खात्यांत दिल्यो. खुद्द मोपा इंटरनॅशनल एअरपोर्ट हांगासर जवळपास 1,200 भुरग्यांक फाटल्या 7 महिन्यांनी 1,200 भुरग्यांक आनी हाज्या व्यतिरिक्त पयर आमच्या लेबर अँड एम्प्लॉयमेंट खात्याच्या वतीन आमी जवळपास 4,000 जॉबा खातीर जो जॉब फेअर लायिल्लो, एप्रॉक्सिमेटली 1,000 जाणांक डायरेक्ट लॅटरां दिली, 1,000 जाणांचो परत सेकेंड इंटरव्यू घेवप, थर्ड इंटरव्यू घेवप हो प्रोसेस सुरू जाला आनी उरलेल्या 2,000 जाणांक 2,000 जॉब्स अजूनय बी एवेलेबल आसा. ताच्या खातीर आमी वेगवेगळे प्रोसेस तांच्यांनी सुरवात केल्लो आसा की खुद्द एका हॉस्पिटेलिटी सेक्टरांत, हांव परत रिपीट करता, 2,00,000 ऑपॉर्च्युनिटीज परत फुडल्या 5 वर्सां खातीर एवेलेबल आसा. आमी फक्त स्किल्ड जावपाची गरज आसा, आमी आमची स्किल्ड अपग्रेड करपाची गरज आसा, आमकां रिस्किल्ड करपाची गरज आसा. आमी स्किल डेवलॉपमेंट आनी एम्प्लॉयमेंट एक्सचेंज
हंजा बरोबर गावातल्यान शॉर्ट टर्म कोर्सीस आयटीआयच्या बरोबर शॉर्ट टर्म स म्हयन्याचे कोर्सीस आमच्या ह्युमन रिसोर्स डेवलपमेंट फाउंडेशन हाज्या वतीन हॉस्पिटेलिटी सेक्टरांतल्या फ्रंट डेस्क आसतले किंवा बाकीचे कोर्सीस करपाक सुरवात केल्या. गोंयांतल्या प्रत्येक तरणाट्यान आपल्याक रिस्कील किंवा अपग्रेडेशन ऑफ द स्कील करपाची सुरवात करपाक जाय. ना जाल्यार हॉस्पिटेलिटी सेक्टरांत आसलेले जॉब हे इतर राज्यांतले लोक येवन ग्रॅप करपाक शकतात. म्हणून आमी ह्या ऑपॉर्च्युनिटीचो फायदो घेवपाक जाय. आमी फिक्स टर्म एम्प्लॉयमेंट इन प्रायवेट सेक्टरांत दिवपाची योजना ऑलरेडी सुरवात केल्या. थोड्याच दिसा बरोबर सगळ्या प्रायवेट इंडस्ट्रीज हांच्या बरोबर टायप करून गोयचो भुरगो कशा पद्दतीन एम्प्लॉय जातलो आनी ताका इन लाँग रन गोवर्मेंटाचे स्किमीचो कसो बेनिफीट गावचो. इवन जो फॉर एग्जाम्पल द हाउसींग स्कीम आसतली, ESIG स्कीम आसतली किंवां ताका इन्शुरंस स्कीम आसतल्यो कशा पद्दतीन ताका फायदो दिवपाचो हाज्या कडेन प्रायवेट सेक्टरांतल्या एम्प्लॉय बरोबर बसून तातूंतय बी मॅक्सिमम एम्प्लॉयमेंट प्रायवेट सेक्टरांत गोंयचे भुरगे कशे जावचे हे बी सरकारान सुरवात केल्ली आसा. आनी तुमच्या सगळ्यांक 1350 भुरग्यांचे अभिनंदन करता, तांच्या पेरंट्सांचे अभिनंदन करता. आमी 1250 फॅमिली म्हणजे ताका म्हणटा आमी सेटल करपाक शकले. फुडल्या 60 वर्सां जायसर तुमकां नोकरी मेळिल्ली आसा, तुमकां नोकरी जेन्ना विदाउट कसल्याच आमी जे म्हणटा की एकाय पयशा शिवाय मेळ्ळा कसल्या इन्फ्लुएन्साच्या शिवाय मेळ्ळा. म्हणून तर तुमी जेन्ना प्रशासनांत येतले तेन्ना तुमकांय खबर आसपाक जाय की फुडलो म्हाजो गोंयकार हो म्हाजो भाव आनी भयण आसा, आपूण ताज्या खातीर काम करपाक जाय. तुमी त्याच पद्दतीन प्रशासनांत काम करतले हाजी हांव अपेक्षा बाळगिता. तुमचेय सहकार्य हाज्या फुडें प्रत्येक गोंयकार भाव भयणी उरतले, त्या तत्परतेन तुमी काम करतले. इतकेंच मागता.